नमस्कार। ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या, मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर। गौरी गणपतीचा उत्सव ठाणे शहरामध्ये अतिशय उत्साहाने साजरा झाल्यानंतर काल लाडक्या गणरायाला अतिशय भावपूर्ण अशा प्रकारचा निरोप देण्यात आला। काल ठाणे शहरामध्ये जवळपास 10,000+ जास्त गणेश मूर्तींचं विसर्जन झालं आहे। ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ठिकठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आल्याकारणाने, त्याचप्रमाणे पोलिसांनी, महानगरपालिका प्रशासनाने आणि काही समाजसेवी संस्थांनी अतिशय चांगल्या पद्धतीने कामगिरी केल्या कारणाने शहरामध्ये विसर्जन चोख पद्धतीने पार पडलं। काल ढोल ताशांच्या गजरात त्याचप्रमाणे गुलालाची उधळण करत आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला। शिवसेनेचे घोडबंदर रोड विभाग प्रमुख श्री मुकेश ठोंबरे यांच्या निवासस्थानी दरवर्षी अतिशय उत्साहाने गणरायाची स्थापना होते। या निमित्ताने सगळे कुटुंबीय एकत्र येतात आणि त्या माध्यमातून हा उत्सव अतिशय उत्साहाने साजरा होतो असं श्री मुकेश ठोंबरे सांगतात। पारंपरिक पद्धतीने हा गणेशोत्सव साजरा होतो आणि वडिलोपार्जित पद्धतीने हा गणेशोत्सव आजपर्यंत साजरा होत आलेला असल्याचं देखील मुकेश ठोंबरे सांगतात। या ठिकाणी निसर्गाची कुठल्याही प्रकारची हानी होऊ नये, पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये या दृष्टिकोनातून शाडूच्या मातीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते। त्याच पद्धतीने विविध प्रकारची आकर्षक सजावट या निमित्ताने तयार करण्यात येते, त्यामध्ये लहान मुलांचा देखील समावेश असतो असं श्री मुकेश ठोंबरे सांगतात। मुकेश ठोंबरे यांच्या निवासस्थानी आज माजी खासदार श्री संजीव नाईक यांनी दर्शनार्थ भेट दिली। आमचा गणपती वडिलोपार्जित आहे, म्हणजे माझे आजोबा असल्यापासून आम्ही सुरू केलेला। माझे वडील, माझे मोठे काका वाघबेळ गावात वास्तव्यास असताना हे सुरू झालेला गणेशोत्सव आहे। तिकडनं जेव्हा आम्ही इकडे शिफ्ट झालो तर आता हा फिरता आहे, म्हणजे एक वर्ष आमच्याकडे असतो, एक वर्ष धाकट्या काकांकडे असतो। साधी पडद्यांची आणि फुलांची आरस असते, मूर्ती आम्ही शाडूची आणतो। पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून आपण इको फ्रेंडली होण्याच्या दृष्टीने आता सगळेच जागृत होत आहेत, तर आपण सर्वप्रथम त्यात झालो तर बाकीच्यांना मी सांगू शकतो म्हणून आपण घरापासून सुरुवात केली। ठाणे शहरातील कोलबाड मित्र मंडळाकडे गणेशोत्सवामध्ये गणेश भक्तांचं नेहमीच लक्ष असतं, कारण या ठिकाणी उभारले जाणारे भव्य दिव्य दिखावे आणि आगळे वेगळे दिखावे हे नेहमीच सगळ्यांना आकर्षित करत असतात। कोलबाड मित्र मंडळाने यंदा देखील आपली ही परंपरा जोपासली आहे आणि जपली आहे। मंडळाचं हे 37वं वर्ष आहे। या ठिकाणी विद्युत तारांपासून एक काल्पनिक मंदिर उभारण्यात आलं आहे। जवळपास 9,000 मीटर वायरचा वापर त्यासाठी करण्यात आला आहे। या ठिकाणची मूर्ती देखील शाडूच्या मातीपासून बनवलेली आहे। कार्यकर्त्यांची मोठी फळी कोलबाड मित्र मंडळाकडे आहे, त्यामुळे महिला, मुलं, कार्यकर्ते हे यांचा राबता या मंडळामध्ये सातत्याने दिसून येतो। सतत 15 दिवस दिवस रात्र मेहनत करून कार्यकर्त्यांनी हे काल्पनिक मंदिर साकारलं असल्याचं श्री राजू मोरे सांगतात। सिंदूर लाल चढायो अच्छा गजमुख को, दोन दिल लाल विराजे सुत गौरी हर को, हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को, महिमा कहे न जाए लागत हूं पद को। जय देव जय देव, जय जी गणराज विद्या सुख दाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता। जय देव जय देव। कोलबाड मित्र मंडळ आमचं ह्या वर्षी मंडळाचं 37वं वर्ष आहे। ह्या वर्षी आम्ही वायरपासून सुरेख असा मंदिर बनवलेला आहे, टाकाऊपासून टिकाऊ, म्हणजे पर्यावरणाला कुठलाही हानी न होता त्याची आम्ही जबाबदारी घेतो आणि असा सुंदर असा देखावा सादर केलेला आहे। आणि स्थानिक सगळे कलाकार आहेत, असा बाहेरचे कलाकार येऊन असे मोठमोठे सेट उभे करतात असे आम्ही आत्तापर्यंत आमची ती संस्कृती नाही आहे। आम्ही हे मंडळातल्या मुलांनी सगळ्यांनी मेहनत करून 15 दिवस अहोरात्र मेहनत करून इथल्या मंडळातली सगळे कार्यकर्ते सगळ्यांनी मेहनत करून हा असा सुरेख असा हा देखावा आम्ही उभा केलेला आहे। गेल्या काही वर्षांमध्ये सर्वत्र प्रदूषणाचं प्रमाण वाढू लागलं आहे। हवेचं प्रदूषण, ध्वनीचं प्रदूषण, त्याचप्रमाणे पाण्याचं देखील मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे। मात्र एकीकडे या सगळ्या प्रदूषणाबद्दल आपण बोलत असताना दुसरीकडे समुद्राच्या आतमध्ये काय चाललं आहे या संदर्भात आपल्याला आजही फारशी माहिती नसते। मात्र
मुंबईसारख्या शहरामध्ये निर्माण होणारा वेस्ट वॉटर, त्याचप्रमाणे रासायनिक कचरा हा सातत्याने समुद्रामध्ये टाकला जात आहे आणि त्यामुळे आज समुद्राच्या पाण्यामध्ये अफाट अशा प्रकारचं प्रदूषण होत आहे आणि हे संपूर्ण मानवजातीला घातक आहे हेच दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे श्रीरंग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून. श्रीरंग सहनिवास सार्वजनिक गणेशोत्सव दरवर्षी काही ना काही आगळा वेगळा अशा प्रकारचा उत्सव साजरा करत असते. या ठिकाणी नागरिकांना कुठल्या ना कुठल्या प्रकारचा संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो. मंडळाकडे कार्यकर्त्यांची खूप मोठी फौज आहे, त्यामुळे अतिशय उत्साहाने कार्यकर्ते या संपूर्ण गणेशोत्सवात सहभागी होतात असं यावेळेस श्रीरंग सहनिवास सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सांगण्यात आलं. समुद्राकाठची मिठागर तुमच्या जीवनाची चव सांभाळतात. शिंपल्यातून मिळणारा मौल्यवान मोती तुमचं सौंदर्य खुलवतो. क्रूड ऑइल आणि पेट्रोलियम पदार्थ देशाची आर्थिक घडी सुसह्य करतात, तसंच तुमचं जीवनही गतिमान ठेवतात. आणि मासे, मासे तर तुमच्यापैकी काही जणांच्या आहारातला अविभाज्य घटक आहेत. देशाच्या समुद्र सीमांचं रक्षण करणाऱ्या नाविक दलाच्या बोटी आणि पाणबुड्या रात्रंदिवस याच समुद्रात तळ ठोकून पहारा देत असतात. पाणी हे निसर्गाचं मानवतेला मोठं देणं आहे, परंतु मानवाला मात्र त्याचं भानच राहिलेलं नाही. युगानुयुग मानव जातीला प्रवाही ठेवणारं निसर्गाचं हे घड्याळ आपल्याच चुकांमुळे बिघडू लागलं आहे. या घड्याळाचे काटे माणूस उलटे फिरवू लागला आहे. एके दिवशी ही चूक घड्याळच उद्ध्वस्त करेल. समुद्राच्या रुद्रावतारानं आता कुठे झलक दाखवली आहे. मोठा प्रलय दाराशी येऊन थांबला आहे. हीच वेळ आहे सावध होण्याची. एकदा गजर वाजून सुद्धा जर आपण वेळीच जागे झालो नाही, म्हणजेच जलस्रोतांची आणि जलाशयांची आपल्या हातून होणारी अपरिमित हानी आपण वेळीच थांबवली नाही, तर तोच प्रलय मानवतेचा घास घेईल हे मात्र नक्की. तर श्रीरंग सहनिवास गणेशोत्सव मंडळाचं हे 48वं वर्ष आहे. यावर्षी आम्ही पर्यावरणासाठी अंडर वॉटर पॉल्युशनवर विषय घेतला आहे. त्या संदर्भात आम्ही नेहमीप्रमाणे कार्डबोर्ड आणि पेपरचं वापर करून डेकोरेशन केलेलं आहे. मेसेज हाच आहे का प्लास्टिक आणि आपण जो आता इथे पोल्युशन करतो आहे जमिनीवरचं, ते त्याच्यापेक्षा गहन विषय आहे तो समुद्राच्या आतमध्ये जे पोल्यूट करतो आहे इंडस्ट्रीयल वेस्ट आणि आपले बिल्डिंगचे जे नाल्याचा जो पाणी वगैरे जातं आपल्या आतमध्ये, तर त्या ह्याच्यात प्लास्टिक्स नंतर कॅन्स ऑइल फर्टिलायझर्स याचा भरपूर प्रमाणात वापर होतो तिथे आणि त्यांनी आपलं पाणी सगळं दूषित होत चाललं आहे. आणि त्या पाण्याचं शेवटी परतफेड हेच आहे की आपल्याकडे तेच फेकून देण्यात येत आहे पाणी. त्यामुळे आपण पाणी जेवढं स्वच्छ करू ठेवू तेवढं चांगलं आहे. जय गणेश सेवा मंडळ आयोजित उपवनचा राजा बघता क्षणी मनामध्ये भक्तिभाव निर्माण करणारी श्रींची विलोभनीय मूर्ती, कलाकुसरींचा उत्कृष्ट नमुना असणारी भव्य आरास, नयन मनोहर रोषणाई, भक्तांवर आशीर्वादाची पखरण करणाऱ्या श्रींच्या दर्शनाला अवश्य या. जय गणेश सेवा मंडळ आयोजित उपवनचा राजा, निमंत्रक श्री गणेश दत्तात्रय टाक. तिळतेलाचा दीप लाविता खंड देवा पुढती, दिव्यास पाहून लक्ष्मी येते घेऊन सात्विक शांती. पितांबरी दीप शक्ती तिळ तेलाचाच लावा देवांपुढे देवा, कमी तेलात काजळी शिवाय अधिक प्रकाश मिळवा. TJS भी गाना या है ये Magic Transap App, Transap Zap, Transap App. एक ही वर्चुअल आईडी से ट्रांजैक्शन है सिक्योर एंड सेफ, जस्ट टैप द टैप ऑफ Transap App एंड मेक योर लाइफ ऑल सॉर्टेड.
snap. Transat app. Transat app. Fashion means bet on. Fashion means bet on. Menswear ki ji jaan. Bet on, bet on, bet on. बॅरॉनचा गणेशोत्सव, दसरा आणि दीपावली निमित्त धडाकेबाज सेल. अहो, सेल कसला? महासेल. महासेल हो, 50% महासेल. इथे मिळेल ब्लेझर सूट, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल्स, पार्टीवेअर शर्ट आणि ट्राउझर्सच्या असंख्य व्हरायटीज. बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 9619685353. मेन्स वेअरचा सरताज, बॅरॉन मेन स्टुडिओ. फॅशन मीन्स बॅरॉन. फॅशन मीन्स बॅरॉन. मेन्स वेअर की जी जान. बॅरॉन, बॅरॉन, बॅरॉन. गेल्या काही वर्षांमध्ये मोबाईलचा अतिरेक खूप मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये याचं चांगलेच पडसाद उमटतानाचं चित्र बघायला मिळतं आहे. मोबाईलमुळे आज जग जवळ आलेलं असलं तरी माणूस माणसापासून दूर चालला आहे असं काहीसं जाणवू लागलं आहे. लहान मुलांच्या हातामध्ये देखील सातत्याने मोबाईल असतो आणि त्यामुळे साहजिकच त्यांच्या आरोग्यावर देखील त्याचा परिणाम होतो आहे. हे सगळं दाखवून देण्याचा प्रयत्न महागिरी कोळीवाड्यातील एकवीरा मित्रमंडळाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. यंदाचं मंडळाचं हे 32वं वर्ष आहे. दरवर्षी गणेशोत्सवामध्ये प्रभूपदनपर देखावे या ठिकाणी साकारले जातात. यावर्षी देखील अतिशय उत्साहाने कार्यकर्त्यांच्या सहभागाने हा गणेशोत्सव या ठिकाणी साजरा होत असल्याचं मंडळाच्या वतीने सांगण्यात आलं आहे. बदलत्या काळाबरोबर बदलताना मोबाईल, इंटरनेट, फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर यांचा वापर जरूर करा, पण त्यातून तुमचे नुकसान होईल एवढेही त्यात स्वतःला गुरफटून टाकू नका. तंत्रज्ञान हे दुधारी शस्त्र आहे, चांगले आणि वाईट. चांगल्यासाठी वापराल तर विकास आणि वाईटासाठी वापराल तर विनाश. मग तुम्हीच ठरवा, विकास की विनाश. हे गणराया, सर्व मानव जातीला सद्बुद्धी दे आणि सर्व समाजात प्रेमाचं, आपुलकीचं, जिव्हाळ्याचं नातं निर्माण होऊ दे आणि सोशल मीडिया वरदानच ठरू दे. हीच तुझ्या चरणी नम्र प्रार्थना. सतत 32 वर्ष आम्ही गणपतीच्या माध्यमातून प्रबोधनाचेच विषय हाताळतोय. यावर्षी सुद्धा मोबाईलचा अतिरेक हा विषय हाताळला असून तो कसा वापराचा त्याचा हा संदेश दिला. खोपट परिसरामध्ये श्री साईकृपा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे. या ठिकाणी नारळाच्या करवंटांपासून आणि काथ्यापासून एक काल्पनिक मंदिराची निर्मिती करण्यात आली आहे. या मंदिरासाठी जवळपास 750 ते 800 करवंटांचा वापर करण्यात आला असल्याची माहिती मंडळाचे कार्यकर्ते श्री आशिष थडवले यांनी सांगितलं. 8 दिवसांमध्ये हे मंदिर बनवण्यात आलं आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन हे मंदिर उभारलं आहे. थर्माकोल आणि प्लास्टिकचा वापर यासाठी अजिबात करण्यात आला नसल्याचं या निमित्ताने कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे. दररोज मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी देवाच्या दर्शनार्थ येत आहेत. श्रींची मूर्ती देखील अतिशय विलोभनीय आहे, त्यामुळे दररोज हजारोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी देवाच्या दर्शनार्थ येत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. है दिल में रहता तू ही कर गुजर जाएंगे जो तू कह दे वो ही. अरे सजर सजर मजा करा डोलोर सजर बजा आला रे आला गणेशा. बुआ सिंदूर लाना करा ओटे गुलाल करा बोलो रे जय जय गणेशा. ये शंभू का बाल को ना गणेशा, बिना तकाल को ना गणेशा, करता था माल को ना गणेशा, शंभू का बाल को ना गणेशा. साईकृपा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, यावर्षी आमचं 37वं वर्ष आहे. यावर्षी आम्ही टाकावापासून टिकाऊ म्हणून नारळांच्या करवंट्यांपासून देऊळ साकारलं आहे. साधारण 700 ते 750 करवंट्या लागल्या आणि मंडळातले आम्ही सर्व कार्यकर्ते
जवळजवळ 8 दिवस दिवस रात्र काम करून हे पूर्ण केलेलं आहे. पाण्याला आपण जीवन म्हणत असतो, मात्र सध्या मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असलेलं हे जीवन आपण अनेकदा व्यर्थ वाया घालवत असतो. त्यामुळे पाणी अडवा, पाणी जिरवा आणि जलसंवर्धनाची गरज या संदर्भातला देखावा उभारला आहे तो आझाद नगर नंबर 2 परिसरातील जय भवानी मित्रमंडळाच्या माध्यमातून. मंडळाचं यंदाचं 32वं वर्ष आहे. या ठिकाणी कार्यकर्त्यांनी पाणी अडवण्याच्या दृष्टिकोनातून काय उपाययोजना करता येईल या संदर्भातली एक ध्वनिफीत तयार केली आहे. या ध्वनिफीतीच्या माध्यमातून पाणी टंचाई आज का भेडसावते आहे, तिची कारणं काय आहेत, पाणी अडवा पाणी जिरवा या मोहिमेचं महत्त्व काय, झाडांची कत्तल थांबवण्याची गरज काय या संदर्भातला उहापोह करण्यात आला आहे. म्हणजे काय हो, पावसाच्या पाण्याची करा साठवण, नदी जोड प्रकल्पाची करा पाठराखण, बंद करा पाण्याचे राजकारण, अंध्या पिका संरक्षण. मग बोला, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. आमचं यंदाचं हे 32वं वर्ष आहे, आज श्री गणेशोत्सव आम्ही साजरा करत आहे. सालाप्रमाणे ह्या वर्षी आम्ही पर्यावरणाचं भान ठेवून पर्यावरणाला समतोल राखावा हा आम्ही विषय घेतला आहे. विषयाचं नाव आहे जलसंवर्धन ही एक काळाची गरज आहे. आत्ताच्या काळात ह्या जर तुम्ही शहरी भागात पाहिला तर ही पाणी टंचाई हा एक महत्त्वाचा विषय बनलेला आहे. तर पाणी साठवणूक कशी व्हावी, त्यासाठी काय उपाययोजना कराव्या, यासाठी आम्ही पाणी अडवा पाणी जिरवा, परत जंगलातील जी झाडांची रास कत्र होत आहे ती थांबवावी, त्याच्या झाडांची जर आपण वाढ केली तर मान्सून वाऱ्यांमार्फत आपल्याला पाणी पावसाद्वारे पाणी मुबलक मिळवता येईल. परत शहरी भागात पाण्याची साठवण कशी करता येईल, तर बिल्डिंगवर जे पाणी पडणार आहे तिथे पाईप खालून खाली एक पाण्याची टाकी साचून त्यामध्ये पाण्या साठा करता येईल व तो तिथे राहणाऱ्या लोकांना त्याचा उपयोग करता येईल. मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. पाऊस पाऊस पाऊस, पावसात भिजण्याची सगळ्यांनाच हौस, पण ही हौस जर का तुम्हाला पूर्ण करायची असेल तर तुम्ही सुदृढ आणि निरोगी असणं गरजेचं आहे. त्यासाठी पावसाळ्यात काळजी घ्या आणि पाणी उकळून प्या. आणि एवढंच नाही तर बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ खाऊ नका, एवढं माहिती आहे मला. आणि घराच्या आजूबाजूला किंवा घरातील कुंड्यांच्या खालील प्लेट्स मध्ये पाणी साचू देऊ नका. आपल्या घरात डास होणार नाही त्याची काळजी घ्या. ही सगळी काळजी घेतल्यास तुम्हाला डेंग्यू मलेरिया कॉलरा यासारखे आजार अजिबात होणार नाही. आणि हा त्याहून महत्वाचं, डेंग्यू मलेरिया कॉलरा यासारख्या आजारांची लक्षणं असलेला रुग्ण जर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला आढळला तर तुमच्या जवळच्या महानगरपालिकेच्या रुग्णालयात त्याबद्दल त्वरित माहिती द्या. निरोगी राहूया, मज्जा करूया आणि सगळे एकत्र गाऊया, ये रे रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पावसाला मोठा. ठाणे शहरातील वागळे स्टेट परिसरातील जय भवानी नगर परिसरामध्ये सध्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ शिवसेना शाखा जय भवानी नगर यांच्या वतीने अतिशय उत्साहात गणेशोत्सव साजरा होतो आहे. श्री एकनाथ भोईर यांच्या संकल्पनेतून धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेने आणि पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी हा संपूर्ण गणेशोत्सव गेल्या 29 वर्षांपासून साजरा होतो. दरवर्षी या ठिकाणी विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, चित्रकला स्पर्धा यासह महिलांचा प्रचंड मोठा सहभाग हा या उत्सवातलं एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. श्री एकनाथ भोईर नगरसेविका सु एकता भोईर यांच्या पुढाकाराने आणि स्थानिक नागरिकांच्या पाठिंब्याने गेल्या अनेक वर्षांपासून अतिशय दिमाखामध्ये सुरू असलेला हा उत्सव यावर्षी देखील तितक्याच
धडाक्यात सुरू आहे. यावर्षी आई वडिलांना विसरू नका ही थीम घेऊन हा गणेशोत्सव या ठिकाणी साजरा होत असल्याचं श्री एकनाथ भोईर सांगतात. गेल्या काही वर्षांमध्ये न्यूक्लिअर फॅमिलीज अर्थात छोटं कुटुंब सुखी कुटुंब अशा प्रकारची संकल्पना आली. त्या माध्यमातून घरातली म्हातारी माणसं दूर निघून गेली. मात्र ही म्हातारी माणसंच आपल्या मुलांवर संस्कार करत असत आणि त्या माध्यमातून एक सशक्त पिढी निर्माण होत असे. नेमका हा संदेश या सगळ्या ध्वनीचित्रपतीच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं श्री एकनाथ भोईर यांनी सांगितलं. आई वडील काबाड कष्ट करतात, मुलांना शिक्षण देतात, मोठे करतात, त्यांना नावारूपाला आणतात, त्यांचं शादी विवाह लग्न करून देतात आणि त्यानंतर मग मुलं काय करतात हे तुम्ही पाहता. काही काही मुलं बाहेरगावी जातात, अमेरिकेसारख्या शहरामध्ये त्यांचं वास्तव्य होतो, परंतु आई वडिलांचं जरी देहांत झालं तरी त्या ठिकाणी त्या मुलांना यायला वेळ मिळत नाही, ही शोकांतिका आहे. आता मी मध्यंतरी मीरा भाईंदरचं एक प्रकरण आम्ही याच्यामध्ये बघितलं. त्या ठिकाणी मुलगा सांगतोय बाजूवाल्याला का मला वडिलांची जी चिता आहे तिचं अंत्यदर्शन घेण्यासाठी मला तुम्ही इकडनं व्हिडिओ कॉल करा आणि मला तिचं अंत्यदर्शन द्या. म्हणजे अशा प्रकारचा जे एक भावना लोकांच्या मनामध्ये झालेली आहे ती भावना कुठेतरी हे व्हावी आणि आईवडिलांच्या बाबतीत श्रद्धा व्यक्त व्हावी असा हा मंडळाचा उद्दिष्ट आहे. कारण आईवडील हेच आपले खरं दैवत आहे. त्यांनी आपल्याला लहानपणाने मोठं केलं, मोठं करून सर्व शिक्षण दिलं, सर्व काही नावारूपाला आणलं आणि त्यांना विसरणं म्हणजे ही शोकांतिका आहे. आणि आजची पिढी आज तुम्ही बघितलं भरकटलेली आहे. अशा प्रकारचं पिढीचं हे चाललेलं आहे ते कुठेतरी थांबावं आणि आईवडिलांनाच आपलं दैवत मानावं असा हा उद्दिष्ट या मंडळाचा आहे ना हा संदेश देण्याचा प्रयत्न या मंडळाने केलेला आहे. ठाणे शहरातील खेवरा सर्कल परिसरामध्ये शिवसेना शाखा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदा देखील अतिशय उत्साहाने गणेशोत्सव साजरा होतो आहे. ठाण्याचा विघ्नहर्ता अशा प्रकारचं वर्णन या गणेशोत्सवाचं केलं जातं. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील मोठ्या संख्येने भाविक या उत्सवामध्ये सहभागी झाले आहेत. या निमित्ताने अतिशय भव्य अशा प्रकारच्या आरतीचं आयोजन करण्यात आलं. सादर करीत आहोत एक झलक. तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर 16 खड्डन रोड ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.